वाशिम जिल्ह्यात बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. आसरा पारडी इथल्या शिवाजी वानखेडे यांनी आपल्या 2 एकर शेतामध्ये कोबी आणि फ्लॉवरची लागवड केली, मात्र 2.5 महिने उलटले तरी पिकाला फुलं लागली नाहीत. याबाबत बियाणे कंपनीशी संपर्क साधला असता उडवा उडवीची उत्तरं दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. या प्रकरणी त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. त्यांना कारवाईचं आश्वासन दिलंय, मात्र 5 दिवस झाले तरी कृषी विभागाकडून कुणीही आलं नाही, त्यामुळे आपल्याला न्याय मिळेल का असा सवाल वानखेडे यांनी प्रशासनाला विचारलेला आहे. टोमॅटोला कवडी मोल दर मिळत असल्यानं हतबल झालेल्या सोलापुरातल्या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून दिलाय. टोमॅटोच्या पिकाला चांगला भाव येईल अशी आशा सोलापुरातल्या शेतकऱ्यांना होती, मात्र शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरलंय. बाजारात 3 ते 4 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री होत असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात न विकताच घराकडे परत येत असताना रस्त्याच्या कडेला शेकडो टन टोमॅटो फेकून दिलाय. औरंगाबादमध्ये सुद्धा टोमॅटोला दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी ट्रकभर टोमॅटो रस्त्यावर ओतलेला आहे. एकरभर मी टमाटे लावली होती, ते टमाट्यात 1.25 लाख रुपये मोजून खर्च केलेला आहे. काय तरी आता जवळजवळ 4 रुपये 3 रुपये टमाटे म्हणाली होती. जाग्याला टमाटे नसून चालली, बायाला द्यायला पैसे नाही. आमच्या बारकी लेकर मिळून आम्ही घरी टमाटे तोडतो. काय करावं शेतकऱ्यांनी हा आणि मला या बागाचा जो पिकेचं म्हणजे अशी रात्रंदिवस शेतकऱ्यांनी कष्ट करून सुद्धा शेतकऱ्याला फळ मिळत नाही. शेवटी काय करावं ह्याला वाली कोण आहे म्हणलं.